नमस्कार, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आषाढ महिना चालू आहे, गटारी आमोशाही जवळ आलेली आहे। मग काय, मटण तर झालंच पाहिजे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत असं काळं मटण आणि तर्रीदार असा रस्सा। गावाकडं हे मटण चुलीवर केलं जातं। चुलीवरच्या चवीचंच आज आपण इथे मटण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुऊन घेतलं आहे। हे मटण मुरत ठेवण्यासाठी 2 टेबलस्पून दही घालूया। दह्याऐवजी आपण यामध्ये लिंबू देखील घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालूया। यामध्ये घालूया 1 टीस्पून हळद आणि याला व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घेऊया। मटण मुरत ठेवताना यामध्ये मीठ आणि हळदीचे प्रमाण जास्त वापरल्यामुळे मटणाच्या पीसला अगदी मस्त चव येते। आता याला झाकून ठेवूया। 20 मिनिटं झालेली आहेत आणि मटणही आपलं छान मुरलं गेलं आहे। मटण शिजवण्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्यामध्ये घालूया 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या। कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे। आता यामध्ये घालूया मुरत ठेवलेलं मटण। मटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या। अगोदर हळद आणि मीठ टाकल्यामुळे आत्ता मीठ हळद टाकायची काहीच गरज नाही। आता यावरती 1 प्लेट ठेवून त्यावरती 1 ग्लास पाणी घाला। आता याला मध्यम आचेवर ठेवूया। 5 मिनिटांनंतर आपण बघू शकता ताटातील पाणी गरम झालं आहे आणि मटणाला स्वतःचं असं छान पाणी सुटलं आहे। मटणाला स्वतःचं असं पाणी सुटल्यानंतर त्याची चव आणखी वाढते। ताटातील गरम झालेलं पाणी मटणामध्ये मिक्स करा। आता यावरती पुन्हा झाकण ठेवून त्यावरती 1 ग्लास पाणी घाला। अशीच प्रोसेस 3 ते 4 वेळा करा। आपल्याला जर मटण कुकरमध्ये शिजवायचं असेल तर कुकरमध्ये फोडणी टाकल्यानंतर ताटामध्ये पाणी ओतून थोडा वेळ ठेवा। मटणाला स्वतःचं असं पाणी सुटल्यानंतर एक्स्ट्रा पाणी घालून कुकर बंद करा। इथे मी मटण शिजवताना 4 ग्लास पाणी वापरलं आहे आणि आपलं मटण देखील शिजून तयार झालेलं आहे। आता आपण मसाल्याचे साहित्य पाहूया। इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे वापरले आहेत। 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 वाटी लसूण, 1/2 वाटी काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, 2 टीस्पून धने, 2 टीस्पून तीळ आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर। इथे मी सुक्या खोबऱ्याची 1/2 वाटी घेतली आहे। सर्वप्रथम आपण खोबऱ्याची वाटी भाजून घेऊया। खोबरं छान भाजले गेलं आहे आणि त्याला तेलही सुटलं आहे। इथे कांद्याला मी चौकोनी चिरा पाडल्या आहेत, त्यामुळे कांदा आतपर्यंत भाजला जाईल। इथे मी कांद्याची जाळी वापरली आहे। आपल्याकडे नसेल तर डायरेक्ट तुम्ही गॅसवरती देखील भाजू शकता। गावाकडे निखाऱ्यावरती असा कांदा ठेवून भाजला जातो। अशा पद्धतीने कांदा भाजल्यानंतर चुलीवरच्या मटणाची चव येते। कांदा छान करपूस भाजला गेला आहे। कदाचित यामुळेच या मटणाला काळं मटण असे म्हणतात। आता एका कढईमध्ये धने आणि तीळ भाजून घेऊया। आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण खसखस देखील घालू शकता। धने आणि तीळ छान भाजून झालेले आहेत। आता आपण याला थंड करायला ठेवूया। धने आणि तीळ थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि याची बारीक पूड करून घ्या। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आलं, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घाला। थोडंसं मीठ घाला म्हणजे वाटणाला छान चव येते। मसाला अर्धवट बारीक झाल्यानंतर त्यामध्ये घाला भाजलेला कांदा।
भाजलेला कांदा घालताना आपल्याला हवे असेल तर जास्त करपलेला कांदा बाजूला काढून ठेवू शकता। खोबऱ्याचा देखील जास्त काळा झालेला भाग आपण बाजूला काढू शकता। इथे मी मिक्सरमध्ये खोबरं पटकन बारीक व्हावं यासाठी बटाट्याच्या खिसणीच्या साहाय्याने खोबऱ्याच्या पातळ स्लाइस करून घेत आहे। आपण बघू शकता खोबऱ्याच्या किती छान पातळ स्लाइस झालेल्या आहेत। आता हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व वाटण पाणी घालून बारीक करून घेऊया। इथे आपली मसाल्याची छान पेस्ट तयार आहे। आता शिजवलेल्या मटणामधील थोडेसे पीस आपण बाजूला काढूया। मटणाचे पीस बाजूला काढताना त्यामध्ये थोडंसं मटणाचा पिवळा रसा देखील काढून घ्या, म्हणजे सुक्या मटणाला देखील छान चव येईल। इथे मी मटणाचे पीस बाजूला काढून घेतले आहेत। आता आपण मसाला भाजून घेऊया। इथे मी एका कढईमध्ये 5 टेबलस्पून तेल घेतलं आहे। यामध्ये घालूया वाटलेला मसाला। मसाला छान परतून घ्या। मसाला परतताना तो सतत हलवत रहा, म्हणजे तो खाली करपणार नाही आणि कढईला चिटकणारही नाही। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि मसाल्यालाही तेल छान सुटलं आहे। आता यामध्ये घालूया काळा मसाला, म्हणजेच कांदा लसूण मसाला। मसाला तेलामध्ये छान परतून घ्या, म्हणजे रश्याला छान रंग येईल। आपण इथे काळं मटण बनवणार आहोत, त्यासाठी आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला नाही। मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मसाला परतून घ्या, म्हणजे मसाला छान फुलून येतो आणि मसाल्याला छान तेलही सुटते। आपण बघू शकता इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला तेलही छान सुटला आहे। आता यातील थोडा मसाला आपण रश्श्यामध्ये घालणार आहोत। मटणाचा रस्सा आपण घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करू शकता। मसाला रश्श्यामध्ये घातल्यानंतर रश्श्यामध्ये मसाला मिक्स करून घ्या। आपण बघू शकता मटणाच्या रश्श्याला छान रंगही आला आहे आणि एकदम तर्रीदार दिसत आहे। आता उरलेल्या मसाल्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेले पीस घालूया। मटणाचे पीस मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। मीठ फक्त मसाल्यापुरतंच घाला, कारण मटण शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं। आता आपण हे 2-3 मिनटं मंद आचेवर ठेवूया। 2-3 मिनटांनंतर आपण बघू शकता सुक्या मटणाला छान तेल सुटलं आहे। आता यावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरमुळे मटणाला छान चव येते। कोथिंबीर मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे आपलं आषाढ स्पेशल काळं झणझणीत असं सुक्क मटण तयार आहे। मटणाचा रस्सा देखील छान उकळला आहे, त्यामध्येही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा। अशा पद्धतीचं मटण केल्यानंतर तुम्हाला नक्कीच गावाकडची आठवण येईल। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा। भेटूया एका नवीन रेसिपीसहित, तोपर्यंत धन्यवाद।